बंधुनो आणि कामगार बंधनो या लाल सर्कल मध्ये माझ्या उजव्या हाताला ही जी अर्थिंगची पट्टी आहे ती फक्त बायंडिंग वायरने बांधली त्याचा काहीही पर्पज होत नाही कारण ही जी पट्टी आहे अर्थिंग तर या अर्थिंगच्या पट्टीने हा डिओशेटचं जो इन्सुलेटर आहे त्याची जी वरची पिन आहे ती अर्थिंग व्हायला पाहिजे आणि खालची पिन अर्थिंग व्हायला पाहिजे कशाकरता लाईटनी स्ट्रोक झाला तर इन्सुलेटरचं प्रोटेक्शन होईल पण आ लोकांना माहितीच नाही अर्थिंग कशा करता करायचं का करायचं आणि त्यांना कोणी समजावून बी सांगत नाही त्यामुळे अशी आडमभरम कामं होतात आणि मग अपघात होतात पहा मंडळी हा दिवो एटचा प्रत्येक बेस अर्थिंग पाहिजे आणि त्यातल्या त्यात त्यातलं जे पिन विसरले त्याची पिन अर्थिंग केली गेली पाहिजे कशा करता करता हा झाला पहिला डिवोर्स हे आता हा दुसऱ्या डिवोर्स एट घ्या पहा या ठिकाणी बिलकुल दोन्ही तीन स्वेटरला प्लीन स्वेटरच्या किनाला ना, अर्थिंग नाही आता हा आता याच्यात ती सगळे दिसला नाही म्हणजेच कसं की लोकांना अर्थिंगचं पर्पजच अजून समजलं नाही कसं जोडायचं कुठं जोडायचं का जोडायचं आणि त्यांना कोणी सांगायलाही तयार नाही फुर्सत नाही कोणाला ना लेबर लोक कामं करतात मोकळे होतात आणि अपघात होतात पहा या आरशिंग पट्या पहा 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 कशा पहा आता ही जी आहे या दिवस शेतीच्या पिनला स्ट्रीप जोडली नाही आता ही स्ट्रीप इथं आली पाहा कुठं जोडली नाही नुसती पळाली पहा पहा आणि मला वाटतं या ठिकाणी हे बहुतेक न्यूट्रल बुशिंग आहे की काय माहीत नाही इथं लावली आणि इथं स्प्रिंग वॉशर पाहिजे फ्लॅट वॉशर पाहिजे पूर्ण टाईट पाहिजे आणि मला वाटतं या बुशिंगच्या मानानं या पट्ट्यांचं वेळ जास्त होऊन राहिलं तर हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे पहा मंडळी कोणतीही कोणत्याही गोष्टीला कारण असते आता ते कारण सोडून तसं काम केलं चांगलं होतं असं आडमधडम काहीतरी करून मोकळं होणं बरोबर आहे पहा आणि या पट्ट्या कशा आडमधडम नुसत्या ओढल्या आडमधडम ओढल्या कशाचा कशाला ताळा मिळणार आहे अशी कामं नको अशी कामं नको याची नोंद इंजिनियर भाऊंनी कामगार भाऊंनी आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर भाऊने घेणं गरजेचं आहे नाही तर वीज अपघात शतकानु शतके कमी होणार नाही असो मायशेल रामदास खांडाकडे रिटायर्ड चीफ सेंश्री अँड नॅशनल सेफ्टी कमिन्स मेंबर काइंडली सबस्क्राईब किंवा युट्यूब व्हिडिओ चॅनल फारस सेफ्टी थँक्यू